जसं की आता तुम्ही पाहत आहात भरपूर ठिकाणी आपल्या बेळगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजची कामं व्यवस्थित झालेली नाही आहेत. त्याचप्रमाणे आता किल्ला तलावाकडेही असाच एक प्रकार समोर दिसून येत आहे. किल्ला तलावाकडे जो ड्रेनेजची लाईन आहे ती पूर्णपणे खराब आहे, त्यातून घाण बाहेर पडत आहे, पण तरी देखील याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याचं निदर्शनास येत आहे. आता इकडे भरपूर लोकवस्तीही असते, त्याचप्रमाणे इकडे लोकांची ये जा असते. मॉर्निंगला लोक इकडे मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, मात्र त्या सर्वांना या दुर्गंधीचा वास घेऊनच प्रवेश करावा लागत आहे आतमध्ये जाताना. जसं की आता तुम्ही पाहू शकता इकडे किल्ला तलावाकडे आतमध्ये एंट्रन्स करण्यासाठी जी एक जाळी घालण्यात आलेली आहे लोकांना ये जा करण्यासाठी, ती जाळी देखील काही कामाची राहिलेली नाही आहे. यामधून कधी काय अनर्थ घडू शकतो हे मात्र सांगता येणार नाही आहे. हे तुम्ही बघू शकता आता की इथं किती खोल आहे ही, आणि जर एखाद्या वेळेला इकडे काही अनर्थ घडला किंवा लहान मुलं ये जा करताना पडली तरी त्यांच्या जीवावरती हे बेतू शकतं एवढं हे नक्की आहे. त्याचप्रमाणे इकडे जे रहिवासी असतात त्या सर्वांना या दुर्गंधीचा वास सहन करावा लागत आहे. कोविडचा जो काळ चालू आहे यामध्ये कोविडमुळे तर लोक त्रासलेले आहेतच, पण आता या दुर्गंधीमुळे अनेक समस्या उद्भवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या ठिकाणी फिरायला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा याचा नाहक त्रास होत आहे आता. आणि जर या लोकांना या दुर्गंधीमुळे किंवा कोणत्याही कारणास्तव आता जर त्रास होत असेल तर कोविडमुळे तर लोक त्रासलेले आहेतच, पण आता या घाणीमुळे सुद्धा अनेक रोग निर्माण होऊ शकतात असं वाटत आहे. काही काळाआधीच डेंग्यूची लागण किंवा डेंग्यूची जी फैलाव होता तो भरपूर प्रमाणात होता, आणि आता परत या दुर्गंधीमुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेरामॅन पवार सोबत मी श्रद्धा पवार, KNN City News, बेळगाव.